मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण त्रिमितीय थ्री डायमेन्शनल वस्तूंना पाहण्याच्या दृष्टिकोना म्हणजेच व्ह्यूज बद्दल जाणून घेणार आहोत. अप्पू, शेरखान, गगू आणि गोलू एक खेळ खेळत आहेत. गोलूने दुसऱ्या खोलीत डब्ब्यांपासून एक आकार बनवला आहे. अप्पू, शेरखान आणि गगू आळीपाळीने तो आकार पाहतील आणि परत येऊन त्याचे एक चित्र काढतील. मग ज्याचे चित्र गोलूने बनवलेल्या आकाराशी सर्वात जास्त मिळते जुळते असेल तो जिंकेल. प्रथम अप्पूने गोलूने बनवलेला आकार जाऊन पाहिला आणि स्वतःचे चित्र काढले. मग शेरखानने पण जाऊन गोलूने बनवलेला आकार पाहिला आणि स्वतःचे चित्र काढले. आणि शेवटी गग्गूने गोलूने बनवलेला आकार जाऊन पाहिला आणि स्वतःचे चित्र काढले. जेव्हा तिघांनी त्यांची चित्रे गोलूला दाखवली तेव्हा ते सगळे चकित झाले. तिघांची चित्रे एकदम वेगळी होती. अप्पूचे चित्र असे होते, गग्गूने असे चित्र काढले होते आणि शेरखानचे चित्र या प्रकारे दिसत होते. मुलांनो, काय तुम्ही सांगू शकता का की असे कसे होऊ शकते? तिघांनी जर एकच आकार पाहिला तर त्यांची चित्रे इतकी वेगळी कशी? चला पाहूया, गोलूने डब्यांनी कोणता आकार बनवला होता. गोलूने डब्यांपासून या प्रकारचा आकार बनवला होता. आता तिन्ही मित्र भांडायला लागले की कोणाचे चित्र गोलूने बनवलेल्या आकाराशी सर्वात जास्त मिळते जुळते आहे. काय तुम्ही याचे उत्तर सांगू शकता? होय, वास्तविक तिघांची चित्रे अगदी बरोबर होती. अप्पूने सर्वात आधी गोलूने बनवलेला आकार या प्रकारे समोरून फ्रंट व्ह्यूने पाहिला आणि हे चित्र काढले. गग्गूने आकाराला बाजूने साइड व्ह्यूने पाहिले आणि या प्रकारचे चित्र काढले. आणि शेवटी शेरखानने आकार वरून टॉप व्ह्यू वरून पाहिला आणि या प्रकारचे चित्र काढले. मुलांनो, काय तुम्ही सांगू शकता का की यापैकी कोणते चित्र पाहून तुम्ही गोलूने बनवलेल्या आकाराची लांबी, लेंथ आणि उंची, हाइट शोधू शकता? एकदम बरोबर, या चित्रावरून. आणि कोणत्या चित्रावरून लांबी, लेंथ आणि रुंदी, ब्रेड्थ शोधू शकता? एकदम बरोबर, या चित्रावरून. मुलांनो, अशा प्रकारे आपण कोणत्याही त्रिमितीय थ्री डायमेन्शनल आकाराचे तीन द्विमितीय टू डायमेन्शनल दृष्टिकोन व्ह्यूज काढू शकतो. वरून टॉप व्ह्यू, समोरून फ्रंट व्ह्यू, बाजूने साइड व्ह्यू. आता डब्यांपासून आकार बनवण्याची पाळी शेरखानची होती. शेरखानने या प्रकारचा एक आकार बनवला. काय तुम्ही शेरखानने बनवलेल्या आकाराचे तीन दृष्टिकोनातून व्ह्यूज मधून चित्र काढू शकता का? तुम्हाला हवे असेल तर व्हिडिओ थांबून याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुम्ही याचे एकदम बरोबर चित्र काढले आहे. सर्व मित्र मिळून खेळ खेळत राहिले. मुलांनो, तुम्ही पण अशा प्रकारचा खेळ तुमच्या मित्रांबरोबर खेळू शकता. मुलांनो, या पाठामध्ये आपण त्रिमितीय तीन डायमेन्शनल वस्तूंना पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल व्ह्यू बद्दल जाणून घेतले.